या गोष्टी समजून घेतल्या तर सगळ्या चिंता संपतील. आयुष्यामध्ये कितीही चुका करा पण कधीही कोणासाठी ऑप्शन म्हणून जगू नका. बदल घडणं फक्त तेव्हा सुरू होतं जेव्हा आयुष्यामध्ये कोणीतरी येतं किंवा आयुष्यातून कोणीतरी जातं. कोणाचाही तिरस्कार तेव्हा करा जेव्हा त्याच्याविषयी तुम्हाला सगळं माहीत असेल. तेव्हा करू नका जेव्हा दुसऱ्यांकडून काहीतरी ऐकलेले असेल. पटकन कोणाचंही बोलणं मान्य करणारे लोक मनाने खूप खरे असतात. बोलण्यासाठी जीभ मिळाली आहे तर ऐकण्यासाठी कान उघडे ठेवा. तुमचं आयुष्य जर फाईन असेल तर समजून घ्या त्याच्यावर निसर्गाचं साईन आहे. तुमच्या ध्येयाचा रस्ता दुसऱ्यांना विचाराल तर भटकताल, कारण तुमच्या ध्येयाचे महत्त्व जेवढे तुम्हाला माहीत आहे तेवढे दुसऱ्यांना माहीत नसते. भलेही तुमच्याजवळ कितीही असत्य उभं असेल पण सत्य नेहमी गर्दीमध्ये वेगळं दिसतं. तुम्ही जेवढे लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न करताल तेवढ्या तुम्हाला एकटेपणा जास्त आवडू लागेल. लोक तर नावसुद्धा विसरतात जेव्हा त्यांचं तुमच्याकडचं काम पूर्ण झालेलं असतं. काही लोकांना प्रत्येकाच्या होमध्ये हो मिळवण्याची सवय नसते, त्यामुळेच ते लोकांना विषासारखे वाटतात. कमाल आहे, आपण ज्यांना वेळ देतो ते कदर करत नाहीत आणि ज्यांची कदर करतो ते वेळ देत नाहीत. तुम्ही थोडा धीर धरा, वेळ आल्यानंतर तुमच्याजवळ ते सगळं येईल ज्याच्यासाठी तुम्ही एवढी मेहनत केली. स्वार्थ नसेल तर लोक बोलणं तर दूरच, पाहणंसुद्धा सोडून देतात. इतिहास संघर्ष करणाऱ्यांचा लिहिला जातो, दुसऱ्यांच्या मागे मागे पळणाऱ्यांचा नाही. आजकाल फक्त पाया पडणे म्हणजे सन्मान नाही, कोणी आल्यानंतर मोबाईल बाजूला ठेवणं सुद्धा मोठ्या सन्मानाची गोष्ट आहे. तुम्ही एकटे पडले तर एकटेच उठा. आता कोणाचाही हातही घेऊ नका आणि साथही घेऊ नका. जे तुम्हाला विसरले आहेत त्यांना विसरू द्या. हे सगळे तुमची आठवण काढतील, फक्त तुमच्याकडे त्यांचं काहीतरी काम निघू द्या. स्वतःच्या व्यक्तिमत्वाने चमकतो माणूस. माणसाच्या चरित्राला पवित्र करण्याचं कोणतंही अत्तर अजून तरी नाही. तुम्हाला जर वाटत असेल लोकांनी तुमचा मान ठेवावा तर तुम्ही सुद्धा दुसऱ्यांचा मान ठेवला पाहिजे. कधी कधी नाराज होणं सुद्धा गरजेचं आहे. कमीत कमी हे तरी माहीत होतं की आपली समजूत काढणारं कोणी आहे की नाही. आयुष्यामध्ये सगळे दरवाजे बंद होऊ शकतात पण देवाचा दरवाजा उघडा असतो. मिळून मिसळून सगळ्यांबरोबर राहा पण कोणालाही दबून अजिबात राहू नका. यशाच्या प्रत्येक पायरीवर तुम्हाला एक कुत्रा नक्की मिळेल. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक कुत्र्यावर ओरडत बसले तर तुमच्या ध्येयापर्यंत कधी पोहोचाल. आयुष्यामध्ये कधीही आपल्यापासून दूर जाणाऱ्यांची शिक्षा आपल्याजवळ येणाऱ्यांना देऊ नका. प्रमाणापेक्षा जास्त समजदारी आयुष्याला बेरंग करते. कोणाचाही स्वभाव तुम्ही कधीही बदलू शकत नाही. कांद्याला तुम्ही कितीही प्रेमाने कापा पण तरीही डोळ्यातून अश्रू येतातच. आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर मुक्त असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही कोणावर शंका न घेता पूर्णपणे भरोसा करता त्यावेळी शेवटी तुम्हाला दोनपैकी एक परिणाम पाहायला मिळतो. एकतर आयुष्यभरासाठी एक चांगला माणूस किंवा आयुष्यभरासाठी एक चांगला धडा. आजकाल नात्यांना जोडून ठेवण्यासाठी कधी आंधळं कधी बहिरं तर कधी बोलता न येणारं बनावं लागतं. स्त्रियांना चंद्रतारे याची नाही तर फक्त इज्जत आणि प्रेमाची गरज असते. आत्मसन्मानाला विकून त्याच्याबदली कितीही संपत्ती घेतली तरीही तुम्ही कधीही सुखी होणार नाही. प्रमाणापेक्षा जास्त प्रेमसुद्धा बऱ्याच वेळा दुःखाकडे घेऊन जाते. प्रामाणिक लोकांपासून दोन पावलं दूर आणि कपटी लोकांपासून चार पावले पुढे राहिले पाहिजे. आजकाल स्वार्थ असेल तरच तुमची आठवण काढली जाते, नाहीतर इथे कोणाला कोणाची काळजी आहे. सत्य सिंहासारखे असते, त्याला वाचवण्याची गरज नाही. त्याला मोकळं सोडून द्या, ते स्वतःचा बचाव स्वतःच करेल. मनात इच्छा असली पाहिजे यश मिळवण्यासाठी, नाहीतर विचार तर प्रत्येक जण करतो. जेव्हा माणसाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व मिळते तेव्हा तो दुसऱ्यांचे महत्त्व आणि व्हॅल्यू कधीही समजून घेत नाही.
दुसऱ्या कोणाचेही मन दुःखी करून स्वतःसाठी आनंद मिळवण्याच्या अपेक्षा कधीही करू नका. आयुष्यात बऱ्याच वेळा सगळं एकाच वेळी बिखरतं, नातेसुद्धा, आपले लोकसुद्धा आणि स्वप्नसुद्धा. कधी कधी वेळेच्या बदलामुळे मित्र शत्रू आणि शत्रू मित्र बनतात, कारण हा जो स्वार्थ असतो तो खूप बलवान असतो. श्वास तुटणं तर एक छोटी गोष्ट आहे, जेव्हा आपले लोक आपली साथ सोडून देतात मरण त्याला म्हणतात. कधी कधी आयुष्यामध्ये अशी परिस्थिती येते की कोणी बोललं तर ठीक आहे आणि नाही बोललं तरीही ठीक आहे. जास्त देणारा नेहमीच लुटला जातो, मग ते प्रेम असो, कोणाची साथ असो किंवा विश्वास असो. बिझी राहिल्यामुळे माणसाचे अर्धे दुःख आपोआप संपून जाते. अंदाज चुकीचे निघू शकतात पण अनुभव नाही. अंदाज मनाची कल्पना असतात आणि अनुभव आपल्या आयुष्याचा धडा असतो. जेवढी जास्त ज्यांची काळजी करता बऱ्याच वेळा तेच लोक तुम्हाला समजून घेत नाहीत. नात्यांमध्ये समजदार माणूसच का चुकतो? कोणी एकदा तरी विचार करून पहा की तो आतून किती तुटत असेल. कोणी दुःखाबद्दल बोलूच नये, कारण ज्यांनी दिले सहनशक्तीच्या बाहेर दिले. अहंकार मग तो कोणत्याही गोष्टीचा असला तरीही सर्वनाश केल्याशिवाय सोडत नाही. संपले अशा लोकांबरोबरचे नाते, ज्यांना भेटल्यानंतर असं वाटायचं की हे आयुष्यभर साथ देतील. काही रस्त्यांवर तुम्हाला एकट्यालाच चालावं लागतं, ना कुटुंब, ना मित्र, ना कोणी साथी, फक्त तुम्ही आणि तुमची हिंमत. जगातील प्रत्येक माणसाला दुःखाचा अनुभव असतो, पण कमाल आहे की त्याला दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव सुद्धा नसते. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये एक टक्का जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.